पार्टीची मिटींग झाली. पाचातले चार आमदार हजर आशिले, एक आमदार बाब अलेक्स रेजिनाल्ड हो मुंबई गेल्ले कारणान हजर जावपाक शकलो ना, ह्या कार्यक्रमाक तो हजर रावना. तातूंत भितर दोन विशय आमी सामके गंभीरान डिस्कशनाक घेतिल्ले. एक आशिल्लो कोरोना, आमकां पयलींच्या मुख्यमंत्र्यान विधानसभेंत क्लियर कट आश्वासन दिल्लें, जें वर्बेट्रम गेल्ले खेपेक हांवें असेंब्लीक दाखयल्लें की आपल्याचेर आमचेर एलिगेशन जाता, कशा कशी रिजर्वेशन करता म्हणून, डिलिमिटेशन करता म्हणून आमी आजच फायल आपूण क्लियर करता आनी स्टेट इलेक्शन कमिशनाक धाडटा अशें स्पश्ट एश्युरंस आमकां त्या वेळाचेर दिल्लें. त्या ताजी याद हांवें ह्या असेंब्लीक पंचायत मिनिस्टर आनी चीफ मिनिस्टराक करून दिली. आनी हांवें सांगिल्लें की तुमी एक लायनीचो एमेंडमेंट हाडात गिवींग पावर्स टू स्टेट इलेक्शन कमिशन सो दॅट डिलिमिटेशन करपाचें आसत किंवां रिजर्वेशन करपाचें आसत स्टेट इलेक्शन कमिशनान करपाचें. काल आमकां कळ्ळें की ऑलरेडी फायल, काल एक स्टेटमेंट आयलो की पंचायत मिनिस्टरान म्हणलें की आपणें फायल काडून स्टेट इलेक्शन कमिशनाक धाडल्या फॉर टेकिंग डिसिजन ऑन रिजर्वेशन एंड फिक्सिंग ऑफ डेट्स. ज्या गोष्टीची पावर स्टेट इलेक्शन कमिशनान आनी ताणें क्लॅरिफाय केल्या रोखडेंच की आमकां पावर ना, आमकां पावर दितलोल्या आज ऑर्डिनन्स काडचो पडटलो. म्हणजे आज काल सांजची स वरां पर्यंत फायल तांकां पावना, आजही पावल्या जाल्यार हांव नको, पूण आज पर्यंत रिजर्वेशन तांणी डिक्लेर करूंक ना कारण स्टेट इलेक्शन कमिशन रिजर्वेशन डिक्लेर करपाक शकना. सेक्शनाच्या अंडर पंचायत एक्टाच्या स्टेट रिजर्वेशन हॅज टू बी डिक्लेर्ड बाय सेक्रेटरी पंचायत. आनी म्हणून हो विशय आमी आज करून घेतलो, डिस्कस केलो. लेवल प्लेईंग फिल्ड हें कोणाकच दिल्लें वचना, सगळें मॅच फिक्सिंग केल्ल्या भशेन चलता. इलेक्शन जिल्हा पंचायत इलेक्शन आमचो विचार आशिल्लो, आमच्या पक्षाचो विचार आशिल्लो की पार्टी लेवलाचेर फायट करचें म्हणून. आमच्या आमदाराचें म्हणणें पडलें की लेवल प्लेईंग फिल्ड ना, फाल्यां कितें करताले रिजर्वेशन करता आसतना आतांच भशेन की कोण पळय आमचो कोणी स्ट्रॉंग कँडिडेट ताजो सीट काडून ओबीसी करपाक शकतले, एसटी करपाक शकतले, कितेंय करपाक शकतले आनी तुका मागीर चान्स ना. प्रोसेस स्टार्ट जालो म्हणटगीर कोर्टान वतगीर कोर्ट म्हणटा प्रोसेस स्टार्ट जालो, एडमीट करता आनी दवरता. हाजे पयलींच तशें जालां आनी म्हणून आमच्या सगळ्या आमदारांचें एकमत आशिल्लें की आमी पार्टी लेवलाचेर फायट करनासतना आमच्या कार्यकर्त्यांक आमी थोडो फ्रिडम दिवचो लढोवपाक आनी आमी तांच्या फाटल्यान पक्षाची शक्ती उबी करची अशें एक डिसिजन आमी घेतलां जें आमी आमच्या पक्षाक पक्षाच्या अध्यक्षाक कळयतले. दुसरे गजालीचो जो विशय जालो तो आजच एक बातमी आयल्या म्हादयच्या संदर्भात. बाब लुईजीन फालेरान आतांच सांगलां की ही जी ऑर्डर आयल्या म्हणजे असेंब्लीक हो विशय डिस्कशनाक आयलो आनी हांवें सांगिल्लें की कर्नाटकाचो चीफ मिनिस्टर नवो जाल्या बरोबर वचून प्रायम मिनिस्टराक मेळ्ळो आनी ताणें डिमांड कितें केलो, ताणें डिमांड केलें की आमचे जे म्हादय ट्रिब्युनल अवॉर्ड आसा ते नोटिफाय करचे सेंटरान, हो ताजो डिमांड आशिल्लो. त्या वेळाचेर आमकां वॉटर रिसोर्स मिनिस्टरान सांगलें की आमी जो पर्यंत आमचे ते रेफरंसीस केल्ले आसा ट्रिब्युनलाक त्यो डिसायड जायना तो पर्यंत अवॉर्ड हे नोटिफाय केल्ले वचचें ना अशें ताणें ताजें म्हणणें आशिल्लें. आनी आज सुप्रीम कोर्टान परमिशन दिलां केंद्र सरकाराक ते अवॉर्ड नोटिफाय करपाक आनी आमचे सरकार सांगता की आमचे अपील 20 जुलयाक येतले. अरे 20 जुलयाक अपील येवपाचो खंय प्रश्न आयलो, अवॉर्ड नोटिफाय करप म्हणजे फाल्यांच्यान ते उदकाचें काम कमेंस करतले. सो इट इज एक्चुअली हांव नको वेदर इट इज मॅच फिक्सींग, वेदर इट इज भितरल्यान तांच्या स्टेटी भितर कितें अंडरस्टँडींग जालां कितें जालां तें हांव नको, पण इट इज ए ब्लॅक डे फॉर द स्टेट ऑफ गोवा. म्हणजे गोंयची म्हादय आमच्या हातांतल्यान वता हें आमकां आज पळोवपाक मेळटा अशी परिस्थिती आज जाल्ली आसा. आमचो पक्ष खंयच्याच परिस्थितींत म्हादयच्या खातीर आमी एक्चुअली सगळें कॉपरेशन दिलां सरकाराक. म्हणजे आय बिकेम पार्टी टू द डिस्कशन दॅट टायम. आमचे खूब जाण म्हणटाले वचनाका म्हणून, तरी आसतना आमी गेले एक मॅसेज दिवपाक केंद्राक की ह्या विशयाचेर सगळ्यो पार्टी आनी सगळे आमदार एकठांय आसा अशें म्हणून आमी थंय गेले. आतां हें आतां अवॉर्ड जें पळय नोटिफाय जावपाचें ठरलां हें कशें ठरलां हांव नको. दॅट मिन्स गोवा गव्हर्मेंट हॅज फेल्ड टू प्रोटेक्ट द इंट्रेस्ट ऑफ रिवर म्हादय एन्ड इंट्रेस्ट ऑफ गोवा अशें स्पश्ट निकश तातूंतल्यान निश्कर्श आमकां काडपाक मेळटा. आनी हांव नको आतां मुखार कितें घडपाचें आसा, पूण आमचो आमी ताजो पूर्णपणे निशेध करता. म्हादयच्या खातीर जर रस्त्यार येवचें पडत जाल्यार आमी सगळे बाकीच्या पक्षांच्या बरोबर कॉर्डिनेट करून वी वील नॉट हेजिटेट टू कम ऑन द रोड अशें आश्वासन हांव लोकांक दिता. लोकांनी हो विशय सगळ्यांनी नजरेक हाडचो कारण म्हादय जर आमच्या हातांतल्यान गेली कितें उरतलें तें तुमी चित्र काडा.